नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मसाला बाजार आवारातील H23 या सुक्या मेव्याच्या दुकानाला सोमवारी पहाटे 3:15 भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या गाळ्याच्या वरच्या भागात काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता असा सुक्या मेव्याचा साठा मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला 15 ते 16 तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. APMC मसाला बाजारात अक्रोड, काजू, बदाम, पिस्ता, खजूर इत्यादीसह मोठ्या प्रमाणात गरम मसाल्याचे दुकान आहेत. सोमवारी पहाटे 3:15 मसाला बाजारातील H23 या सुक्या मेव्याच्या गाळ्याला भीषण आग लागली. आगीची घटना समजताच वाशी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अक्रोड, काजू आणि बदाम तसेच पॅकिंगचे प्लास्टिक साहित्य असल्याने आग अधिक भडकली होती. मात्र यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला 15 ते 16 तास लागले असून या ठिकाणी 30 ते 35 टँकर लागले आहेत. आग विझवल्यानंतर ही मोठ्या प्रमाणात अक्रोड आणि बदाम असल्याने आग सोमवारी सकाळपर्यंत धुमसत होती. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. ₹21 वर्षीय तरुणीने छताला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पनवेल तालुक्यातील सांगाडे येथे घडली आहे. हर्षदा गावंड असे या 21 वर्षीय तरुणीचे नाव आहे. हर्षदाने अज्ञात कारणावरून ओढणीच्या सहाय्याने छताला गळफास लावला. त्यानंतर तिला उपजिल्हा रुग्णालयात पनवेल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक राजू सोनी यांनी तत्परतेने शहरातील सागर हॉटेलजवळ बंद पडलेला विद्युत पुरवठा सुरळीत केला आहे. पनवेल शहरातील मिडल क्लास सोसायटी सागर हॉटेलजवळ MSEB DP रस्त्यावर तुटून पडली होती. तेथून जात असताना माजी नगरसेवक राजू सोनी यांना ती दिसली. त्यांनी तात्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती देत DP उभी करून घेतली आणि त्या DP ला स्वखर्चाने वेल्डिंग मारून दिली. त्यानंतर त्या परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत झाला. याबद्दल परिसरातील रहिवाशांनी त्यांचे आभार मानले आहेत. ऑनलाईन कर्ज घेणे किती मनस्ताप देणारे ठरू शकते याचा अनुभव नवी मुंबईतील 2 कुटुंबांना आला आहे. यामध्ये तर एका कुटुंबाचा तर या कर्जाशी दुरान्वय संबंध नसल्याचे समोर आले आहे. तक्रारदाराच्या पत्नीच्या मोबाईलवर तिचे आणि पतीच्या मित्राचे एकत्रित असलेले 5 अश्लील फोटो एका मोबाईल क्रमांकावरून आले होते. अर्थात फोटो बनावट होते, मॉर्फ करण्यात आले होते. पती हा कामाच्या ठिकाणी असल्याने तिने याबाबत तात्काळ फोटो पाठवले. याबाबत अश्लील फोटो ज्या मित्राच्या समवेत आले त्याला तक्रारदाराने विचारणा केली असता या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला. संबंधित मित्राने काही दिवसांपूर्वी ऑनलाईन कर्ज देणाऱ्या क्रेडिट बी या ॲपवरून केवळ 2000 रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र काही दिवसातच कर्ज फेडा म्हणून तकादा सुरू झाला. याचबरोबर कर्ज फेड केली नाही तर तुमच्याच ओळखीच्या महिलेसोबत अश्लील फोटो व्हायरल करत बदनामी करण्यात येईल म्हणून धमकी देण्यात येत होती. ही धमकी खरी ठरली. असे फोटो त्यालाही पाठवण्यात आल्याची माहिती त्या मित्राने तक्रारदाराला दिली. या सर्व प्रकरणाबाबत नवी मुंबईच्या NRI पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सायबर विभाग करत आहे. मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खोपोली हद्दीत टाटा पॉवरच्या वळणावर टेम्पो आणि कारचा समोरासमोर भीषण अपघात झाला असून यामध्ये 10 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातातील सर्व जखमींना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात सुदैवाने एक छोटं बाळ बचावलं आहे. पुण्याहून मुंबई दिशेकडे येणाऱ्या कारची बोरघाटात टाटा पॉवरच्या वळणावर समोरून येणाऱ्या टेम्पोला धडक बसली. यामध्ये टेम्पो चालक आणि कारमधील 9 जण असे एकूण 10 प्रवासी जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना कळंबोली MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर किरकोळ जखमींवर खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताबाबत खोपोली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. खारघरमधील मलनिसारण वाहिन्या ब्लॉक होऊन
मलमूत्र मिश्रित पाणी बाहेर रस्त्यावर येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखालील शिष्टमंडळाने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिकीकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. या बैठकीत समस्येवर सकारात्मक चर्चा झाली असून व्यवस्थापकीय संचालक डिकीकर यांनी नादुरुस्त असलेले पंप दुरुस्त करण्याचे निर्देश दिले असून समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, नरेश ठाकूर, प्रवीण पाटील, रामजी बेरा, भाजपचे खारघरशहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, वासुदेव पाटील, समीर कदम, अमर उपाध्याय यांच्यासह अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. टाटा कम्युनिकेशनच्या वतीने आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिला सक्षमीकरणासाठी महिला उद्योजकता विकास कार्यक्रम हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हा उपक्रम 17 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान करंजाडे ग्रामपंचायतीमध्ये राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ सरपंच मंगेश शेलार यांच्या हस्ते झाला. महिलांच्या क्षमतांचा, उपजत शक्तीचा आणि गुणांचा उपयोग उद्योग तसेच व्यवसाय क्षेत्रात होणे महत्त्वाची बाब आहे. याकरिता टाटा कम्युनिकेशन महिला उद्योजकता विकास कार्यक्रम राबवत आहे. यावेळी भाजपचे विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, पनवेल तालुका उपाध्यक्ष बळीराम म्हात्रे, करंजाडे शहर अध्यक्ष मिरेंद्र शहारे, ग्रामपंचायत सदस्य सूरज शेलार, आतिश साबळे, नंदकुमार भुईर, तुषार नागे, माजी सदस्य बळीराम भुईर, उद्योजक निनाद मुंबईकर उपस्थित होते. मिलेट अर्थात भरड धान्यापासून बनवलेल्या पदार्थाची पाककला स्पर्धा अशाच प्रकारे सर्वत्र भरवल्यास मिलेट धान्य घरोघरी पोहोचेल आणि आपला देश अधिक सुजलाम आणि सुफलाम होईल असे प्रतिपादन जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी खारघर येथे केले. भाजप उत्तर रायगड महिला मोर्चाच्या वतीने खारघर येथे मिलेट पाककला स्पर्धा आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धाचे उद्घाटन जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी न्यूट्रिशन प्रसाद, महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, माजी महापौर डॉ कविता चौतमल, माजी उपमहापौर चारुशीला खरत, वर्षा प्रशांत ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या पाककला स्पर्धेत चैतन्य शेवाळे यांनी प्रथम, वर्षा शिवणेकर द्वितीय आणि तृतीय क्रमांक कल्पना गुप्ता यांनी पटकावला. नवी मुंबई महापालिकेत शिक्षकांच्या तुटवड्यामुळे तासिका तत्वावर 183 शिक्षकांची भरती केली गेली आहे. थेट मुलाखतीद्वारे ही प्रक्रिया राबवण्यात आली. नवी मुंबई महापालिकेच्या मराठी, CBSE, इंग्रजी माध्यम शाळांमध्ये शिक्षकांचा तुटवडा असून पालिका तासिका तत्वावर शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. प्राथमिक विभागासाठी घेण्यात आलेल्या 123 शिक्षकांपैकी मराठी माध्यमात 88, हिंदी 31 तर उर्दूसाठी 4 शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. माध्यमिक विभागासाठी 9वी 10वी वर्गासाठी 60 शिक्षक मिळणार असून त्यात मराठी माध्यमात 37, हिंदी 11, उर्दू 2 तर इंग्रजी माध्यमासाठी 10 शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या मार्फत सध्या दुचाकी आणि चारचाकी वाहने चालवण्याचे प्रमाण वाढले आहे. या विद्यार्थ्यांना संबंधित वाहतुकीचे नियम सांगून त्यांचे कशाप्रकारे काटेकोरपणे पालन करावे यासाठी पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना याबाबतची माहिती देऊन त्यांचे प्रबोधन केले. नवीन पनवेल येथील KR बाठिया विद्यालयात विद्यार्थ्यांना वाहतूक नियमाचे पालन करण्याबाबत पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक खांडेकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास बाठिया विद्यालयाचे प्राचार्य श्री माळी आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध शंका आणि त्यांच्या प्रश्नांचे निराकरण उपस्थित मान्यवरांनी केले. पनवेल महापालिका मालमत्ता कर देयकाच्या वसुलीवरती भर देत असून चालू आर्थिक वर्षामध्ये महापालिकेच्या मालमत्ता कर भरणाऱ्यास पनवेलकरांचा उत्तम प्रतिसाद दिसून येत आहे. एप्रिल महिन्यापासून आत्तापर्यंत 150 कोटी रुपयांची भर महापालिकेच्या तिजोरीमध्ये झाली आहे. आजपर्यंतच्या आर्थिक वर्षामध्ये 3 महिन्यांमध्ये एवढ्या मोठ्या रकमेची कर वसुली होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आयुक्त गणेश देशमुख यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे महापालिकेने मालमत्ता करधारकांकडून थेट वसुलीची कारवाई सातत्याने सुरू आहे. ज्या मालमत्ताधारकांचे जादा देयक भरायचे राहिले अशा मालमत्ताधारकांवरती कारवाईसाठी पालिकेने 4 प्रभागांसाठी
कामांसाठी 8 पथक तयार करण्यात आले आहेत. महापालिकेच्या सर्व प्रस्तावित कामांसाठी मालमत्ता कर हा प्रमुख स्रोत आहे. तसेच न्यायालयानेही मालमत्ता कर वसुलीला स्थगिती दिली नाही, त्यामुळे नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरून महापालिकेच्या विकासाचे भागीदार बनण्याचे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. सुमारे 2.5 कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून खोरा बंदरातील जेटी विकसित केली जात आहे. खोरा बंदरातून सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्यावर लोकांची ने आण केली जाते. त्याचप्रमाणे मच्छीमार होड्यासुद्धा या बंदरात थांबत असतात. मागील जेटी ही रुंदी आणि उंचीने कमी असल्याने ओहोटीच्या वेळेस बोटी किनाऱ्याला लागणे खूप कठीण होत असे. अशावेळी पर्यटकांना किनारा गाठण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत होते. याचा विचार करून सध्या नवीन जेटी बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नवीन जेटीसाठी खोल समुद्रापर्यंत लांबी आणि विस्तृत प्रमाणात रुंदी घेण्यात आली आहे, त्यामुळे ओहोटीच्या वेळेस कोणत्याही परिणाम होणार नाही. फेब्रुवारी महिन्यात सॉइल टेस्टिंगचे काम पूर्ण होताच जेटीच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. पावसाळा असताना सुद्धा लोखंडी प्लॉट तसेच लोखंडी उंच कमानीचे प्रगतीपथावर असून हे काम वेगात सुरू आहे, त्यामुळे जेटी लवकरात लवकर होण्याचे संकेत मिळत आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. या निमित्ताने पक्षाचे कोणतेही नेते कार्यकर्ते होर्डिंग बॅनर लावणार नाहीत आणि वृत्तपत्रातून टीव्ही माध्यमातून जाहिरात प्रसिद्ध करणार नाहीत, असे आवाहन भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आल्याचे भाजपचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी कळवले आहे. होर्डिंग बॅनर जाहिराती असे कुणी केल्यास त्याची पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल, त्यामुळे या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे त्यांनी विविध सेवा कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन सुद्धा पक्षातर्फे करण्यात येत आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान परिषदेच्या सभापती नीलम गोरे यांच्या पदावर विरोधकांनी आक्षेप घेतला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारे सभागृहाला वेटीस धरता येणार नाही, असे म्हणत विरोधकांचा समाचार घेतला. सभापती नीलम गोरे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला, त्यामुळे त्यांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आल्याचा मुद्दा ठाकरे गटाने उपस्थित केला. तर यावरूनच शेकाप आमदार जयंत पाटील यांनीही सभागृहात गोंधळ घातला. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, असा कधीही कुठलाही वेळी सभापतींवर आक्षेप घेता येत नाही, त्याचे काही नियम आहेत, नियमांमध्ये बसत असेल तरच आक्षेप घेता येतो, त्यामुळे हा आक्षेप घेता येणार नाही. सभापतींना माझी विनंती आहे की आज शोक प्रस्तावासारखा महत्त्वाचा प्रस्ताव आहे, अशावेळी नियमबाह्य कामकाज करता येणार नाही, त्यामुळे सन्माननीय सदस्य जो आक्षेप घेत आहेत तो नोटीस न देता सदस्यांना घेता येणार नाही. अशा प्रकारे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांच्या आक्षेपातील हवाच काढून टाकली.